बरोबर आहे. काल काही प्रकार झाला होता, आज पोलिसांनी त्याची दुरुस्ती वाढवलेला आहे. जे नियोजन होतं त्याच्यामध्ये थोडा फरक केला. ठीक आहे, येणाऱ्या ज्यांना दर्शन घ्यायचे घेण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी पुरेशी व्यवस्था करतो. त्यांना आपण बघितलं असेल या बाजूला रांग मला मोबाईल त्यांना तुम्ही त्याला दर्शन घेऊ शकता. इकडं जर तुमचे काळच्या जवळचा परिसर आहे त्याच्यामध्ये मात्र थोडे रिस्ट्रिक्शन राहते. आणि आम्ही सगळ्यांना आव्हान या निमित्ताने करू इच्छितो. हा महत्त्वाचा दिवस या ठिकाणी याचं पवित्र राखणं गरजेचं आहे. प्रत्येकाने याच्यामध्ये पोलिसांना सहकार्य करावं अशी विनंती आहे. काल ज्या पद्धतीनं राडा झाला होता इकडे जर आज पाहायला गेलं तर आज सुद्धा तशी परिस्थिती उद्भवू शकते. कारण का दोन सर्वपक्षीय नेते या ठिकाणी येत असतात, शिंदे गटातील सुद्धा नेते याच ठिकाणी येऊ शकतात, त्यामुळे पुन्हा घोषणाबाजी होऊ शकते. त्या दृष्टीनं काय उपाययोजना केल्या तुम्ही? सगळ्यात महत्त्वाचं आपण सगळ्यांना आव्हान केलेलं आहे, आम्ही बऱ्याच लोकांना पोहोचलो आहे आणि त्याला हाच महत्त्वाचा दिवस आहे की या ठिकाणी शांतता राखणं गरजेचं आहे. याच्याबद्दल आव्हान केलेलं आहे, त्याला निश्चित खात्री आहे की याला प्रतिसाद मिळेल लोकांच्याकडून आणि शांतता राखली जाईल. पोलिसांच्याकडून नियोजन आहे, कुणी शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला तर निश्चित पोलीसमध्ये किती पोलीस तैनात केले त्या सगळ्या कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. किती पोलीस तैनात केले आज? आज साधारण 50 जास्ती अधिकारी आहेत, साधारण 300 जास्ती जवान. याबरोबरच SRPF आणि RCP असतात, पुन्हा बंदोबस्त लावला. ओके, ठीक आहे.